आज 21 मार्च धुळवडीचा दिवस आहे. आज आणि आजचा ट्रेक आहे आमचा कुलंगड. तर या कुलंगडावर आनंद आमचे गाईड गणपतराव मोरे बैनवार साहेब आणि आज पहिल्यांदाच पुन्हा एकदा धन्यवाद आमचे धोंदे साहेब आहेत. आमचा मदन झालाय मागच्या वेळेस, त्याच्या मागच्या वेळेस आम्ही आलंग केलाय, आज कुलंगला जातो आहे. कुलंगच्या पायथ्याशी अत्यंत हे घनदाट जंगल आहे. या जंगलामधनं या मळालेल्या पायवाटेवरनं आम्ही आमच्या गाईडच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात आहोत. हवेत गारवा आहे, जंगलात पक्ष्यांचा किलबिलाटही चालू आहे. पायथ्याशी असलेल्या घनदाट जंगलातून आम्ही आता एक बऱ्याचशा उंचीवर आलो आहोत. समोर जो दिसतोय तो मदन आहे, मदनचं निळंय दिसतं आहे आणि ज्या ठिकाणाहून रॅपलिंग करावी लागते तो स्पॉट पण दिसतो आहे. रस्ता सगळा असा आहे, पाण्याच्या प्रवाहामुळे हा सगळा रस्ता तयार झालेला आहे. खूप छान अशा उंचीवर आलेलो आहोत आम्ही. समोर कळसुबाईचं शिखर दिसत आहे, सह्याद्रीचं सर्वोच्च शिखर. हा बाजूला मदन दिसतोय, समोर उतवडा, भासगड, हरिहर, त्र्यंबकेश्वर आणि अंजिनेरी. अशा प्रकारे एक थोडा टप्पा कदाचित आम्ही 50% वरती आलेलो आहोत. 50%चा खरा चढाईचा भाग आता समोर आहे, तो चढणार आहोत. फडफडणारा हा भगवा आणि तिथून पुढे हा मदन, आलंग, कळसुबाईचं शिखर, समोर पट्टा आणि औंधा. आलंग
मदन या किल्ल्यांवरनं या कुलंगला येण्यासाठी हा रस्ता इकडनं या पायवाटेने इथे येऊन या आता या पायऱ्या खोदलेल्या आहेत. या खोदलेल्या पायऱ्यांवरनं आता आम्ही वरती जाणार आहोत. या कातळामध्ये छान अशा पायऱ्या खोदलेल्या आहेत. इतक्या उंचावर ॲक्च्युअल किल्ले बांधण्यामागे जो उद्देश होता केवळ सुरक्षितता हाच होता. समोर अजून आपल्याला पायऱ्या दिसत आहेत. या पायऱ्या आपण थोड्या वेळ चढणारच आहोत. दोंदे साहेब आणि बैनवार पुढे आहेत. कोणामध्ये या खोदलेल्या पायऱ्या आहेत. दम काढतात दम. असो त्यावेळेसचे जे कोणी अभियंते होते सॅल्यूट आहे त्यांना. का त्यांनी या जागीच खोल असलेल्या दरीत त्याला व्हर्टिकल म्हणतात त्या दरीत कुठलेही सपोर्ट नसताना या पायऱ्या खोदून काढलेल्या आहेत. जबरदस्त. बैनवार साहेब मगाशी मी तुम्हाला विचारलं बरेचसे गड किल्ले तुम्ही चढलेले आहात. प्रत्येक गड किल्ल्याचं एक आपलं वैशिष्ट्य असतं. हा किल्ला हा गड चढताना तुम्हाला काय जाणवलं. सगळ्यात अवघड किल्ला आहे हा. हो. आणि याच्या सगळ्या पायऱ्या हा काटकोनात आहेत. हो. त्याच्यामुळे चढायला खूप अवघड जात आहे. हा एकदम छातीवर चढ असल्यामुळे दम छक करतोय. येस. बढिया. तरी हरकत नाही या. आणि या पायऱ्या चढायला सुरुवात कर. थकलास काय. नाही. नक्की. नक्कीच नाही. थकवा सगळा दूर झाला वरती. वा 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 वा. सुंदर. छान. आणि खूपच छान ट्रॅक आहे. नाही थकवा आहे पण मजा आली. वरती आल्या तर सगळा थकवा काय. यस 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 यस. काहीतरी आपण अचीव केल्याचं जे समाधान असतं ना त्या समाधानामध्ये थकवा गायब होत असतो. हजारो वर्षापूर्वी या पायऱ्या खोदलेल्या आहेत. खरंच अजब आहे सगळं काही. जोपर्यंत तुम्ही डोंगरावर येत नाही तोपर्यंत तुम्हाला डोंगराचं महत्व आणि वैशिष्ट्य कळत नाही. हळू आनंद. या बढिया. स्वागत आहे. थोडासा चिक्कीचा नाश्ता घेतला. एनर्जी फूड घेतलं थोडं.
इथे तत्कालीन सुरक्षितता किंवा चौकीदारासाठी किंवा किल्लेदारासाठी किंवा द्वारपालासाठी ही गुंफा तयार केलेली आहे. बरीचशी प्रशस्त आहे. चढलं मी वरती. ऍक्च्युअल हे सगळं गारगुटी आहे. आजपर्यंत काही दिसतंय का बघूया. काही दिसत नाहीये. माशा मात्र गुणगुणत आहे तिथे. आणि हा असा बाहेर. ओके आजबाय जवळजवळ 10 फुटाची अशी गुंफा आहे. त्यावेळेस इथे नक्कीच चौकीदार राहत असेल. आनंद या पायऱ्या बघ ना कशा सरळ अशा छातीवर खोदलेल्या आहेत. अतिशान अतिशान खरंच. त्यावेळेस जे पण गेट पण आहे. गेट कसं बघितलं तू. खोदलेल्या पायऱ्या चढत चढत आम्ही किल्ल्याच्या माथ्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. हरकत नाही. आम्ही जवळजवळ गेल्या 2.5 तासांपासनं प्रवास करतोय. मजल दर मजल करत आम्ही इतक्या उंचीवर पोहोचलेलो आहोत. खर तर ट्रेक करण्यासाठी वय वगैरेची आवश्यकता नाहीये. तुमची इच्छा ही सदैव तरुण असते आणि त्या इच्छेला जर तुम्ही तरुण ठेवलं तर तुम्ही नक्कीच आयुष्यातले कितीही अवघड वळण असो किती अवघड गोष्टी असो त्या सक्सेसफुली त्या ओलांडून पुढे जाणार आणि यश तुमच्या पायाचे. या जवळजवळ 50 फूट उंचीच्या पायऱ्या चढून आम्ही या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर आलेलो आहोत. निळाशार आकाशाखाली हा काळ्या बेसॉल्ट मध्ये बांधलेला बुरुज आणि ही तटबंदी कुलंग किल्ल्याची. जवळजवळ 3 तासापासून आम्ही प्रवास करतोय. गेल्या 3 तासांपासून आमचा प्रवास चालू आहे. सक्सेस झालो. किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर आलो आहोत. तत्कालीन ज्या कोणी मजुरांनी ज्या इंजिनियरनी ज्या राजाने आणि इतरांनी हा किल्ला बांधला त्यांना माझा मानाचा मुजरा. समोर जे कन्स्ट्रक्शन दिसत आहे ते अलंगडाचं. त्यानंतर हा मध्ये मदनगड आणि आज पोहोचलो तो कुलंग. आम्ही या गुंफेपासनं पुढे चालत आलो आहोत आणि इथे हा ट्रेंच का दिलाय काय माहीत नाहीये. आमचे गाईड असं म्हणतात की हा जो ट्रेंच दिलेला आहे की जे पाणी आहे ते गुंफेपर्यंत पोहोचू नये असं यांचं म्हणणं आहे. भरपूर उंची आहे याची. जवळजवळ 8-9 फूट उंचाचा आहे. काय आहे माहीत नाही. पण तत्कालीन जे कोणी इंजिनियर अभियंते जे आहेत वाव इथे वरती निघाले. ही सह्याद्रीच्या या सर्वोच्च अशा किल्ल्यावर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. बरंचसं बांधकाम आहे इथे केलेलं. आज आकाश एवढं स्वच्छ आहे की त्या स्वच्छ आकाशामुळे हा प्रदेश आणि हे बांधकाम अत्यंत देखणं दिसतंय. भरपूर मोठे हे चिरे बेसॉल्ट मध्ये खोदलेले आहेत आणि ही एक विशेष वास्तू दिसते. कारण एक पायरी दोन पायरी आणि तिसरी पायरी कदाचित हे मंदिर असू शकते. खरं तर
हे नक्कीच तत्कालीन मुख्य पुरुषाचं घर अथवा मंदिर असू शकते. ही कॉलनी त्यावेळेसची जी काय कॉलनी असेल, बाजारपेठ असेल, काही पण असेल, आणि विशेष म्हणजे ही वीट, आजही ही वीट कसली मजबूत वीट आहे, जवळजवळ 12x8 इंचाची आहे आणि हे पूर्ण स्ट्रक्चर मातीमध्ये बांधलेलं आहे. जे पण आहे आमच्या अज्ञान लोकांनी हे सगळं कन्स्ट्रक्शन बांधकाम, त्या बांधकामाच्या विटा काढून चौओर फेकलेल्या आहेत. वाईट, अत्यंत वाईट गोष्ट आहे. उंच अशा किल्ल्याच्या माथ्यावर मला छानस एक घरटं भेटलेलं आहे. बघा, पक्ष्याने कुठे अंडी घातलेली आहेत आणि हे किती मर्यादित याच्या गवतामध्ये त्याने घरटं बांधलेलं आहे आणि या उंचीवर इतकं छान असं हे पुन्हा मी दाखवतो. हे घरट आणि ही दोन अंडी. आम्ही आता कुलन किल्ल्याची ही जी सोंड गेलेली आहे पुढे, त्या सोंडेवर जात आहोत आणि इथे हा डोंगर विभागला गेलेला आहे आणि हा पलीकडे छोटा कुलंग आहे. आम्ही कुलंग या किल्ल्याच्या पाण्याचे टाके जे आहेत ते बघतो आहोत. इथे जवळजवळ 5 पाण्यांचे टाके आहेत. त्या 5ही पाण्याच्या टाक्यांच्या पाण्याचा रंग वेगवेगळा आहे. या पाण्याच्या टाक्यामध्ये हे सेंटरला किंवा मध्यभागी जो स्तंभ उभा आहे तो स्तंभ स्पेसिफिक तुमचा पाण्याची उंची दाखवण्यासाठी आहे. मागे आम्ही गाळणा किल्ला बघितला आणि सालेर किल्ला बघितला. सालेरला सुद्धा खूप मोठा पाण्याचा टाका आहे, तिथे सुद्धा सेम असा पिलर आहे. गाळणा किल्ल्याच्या टाक्यांमध्ये सुद्धा सेम पिलर आहे. समजत होते, आम्हाला कधी समजणार पाणी हे बहुमोल आहे, ते साठवलं पाहिजे, जपून वापरलं पाहिजे. आज अलंग, मलंग आणि कुलंग पैकी
कुलंग या किल्ल्यावर आम्ही पोहोचलेलो आहोत. या किल्ल्यावर त्यावेळेस पाणी साठवण्यासाठी चिरेबंद दगडांचा बांध बांधलेला आहे, आपण धरण म्हणूया छोटस हे. आणि पाणी जाण्यासाठी बघा किती छान असं इथे द्वार ठेवलेलं आहे, दरवाजा ठेवलेला आहे, गेट आहे. कसले हुशार आणि तज्ञ तत्कालीन लोक होते. एक अफलातून आश्चर्यकारक असं हे शिल्प इथे आमच्या पूर्वजांनी बनवून सोडलेलं आहे. हे आहे ते प्रचंड मोठं असं पाण्याचं टाकं. जे या बाजूने पाण्याचा जो स्रोत आहे तो किती प्रचंड असेल बघा. इतलं पाणी आणि या तळ्यात साठून ओके, या तळ्यातून या तळ्यात आणि या तळ्यात याप्रमाणे पाणी दगड टाकू नका. म्हणजे पाण्याचा साठा एवढा अफलातून केलेला आहे. सॅल्यूट सॅल्यूट खरच खूपच खूपच खूप खूपच सुंदर. आलंग मदन आणि कुलंग यावर जाण्याची नेहमीच इच्छा राहिली आहे, ती आज अशा प्रकारे पूर्ण झालेली आहे. माझ्यासोबत आहेत बनवार साहेब, दोंदे साहेब आमचे गाईड, मोरे, आनंद आणि मी स्वतः. डोंगरी प्रदेश फिरण्याची जी मजा आहे डोंगरावर आल्याशिवाय कळत नाही. निसर्ग काय असतो त्याच्या कुशीत गेल्याशिवाय कळत नाही. तेव्हा निसर्गाच्या कुशीत या, स्वस्थ राहाल. धन्यवाद.